वीडियो इज कोस्पॉन्सर्ड बाय ग्लो लुक्स फॉरएवर हेयर वेविंग सेंटर नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट ब्यूटी एंड हेयर स्टूडियो। महाराष्ट्र ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिति कड़मेश्वर तालुक्याच्या वतीने रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासह अन्य मागण्यांकरता शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या औचित्याने कड़मेश्वर पंचायत समिति कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। रोजगार सेवक संघटनेचे कड़मेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र जिचकार वासुदेव गोतमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र 24 करता किशोर ढुंडेले सावनेर। आज महात्मा गांधी यांना अभिवादन करून आम्ही या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आमची महाराष्ट्र सरकारला एकच मागणी आहे की आम्ही जे रोजगार सेवक आहे ते अर्धवेळ याच्यामध्ये आहे। हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, तारीख 8 मार्च 2021 आणि याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवक काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असते, हे त्यांनी प्रत्येकात दिलं आहे। याच्या अगोदरच्या GR मध्ये अर्धवेळचा GR आहे। शासनाने कामं खूप लादून दिली आहे आणि अर्धवेळ GR असल्यामुळे आम्हाला मानधन भी तुटपुंजं भेटत आहे। ते 6% मानधनावर आमचं कोणतंच काम होत नाही। आम्हाला न्याय द्यावा, आम्ही पूर्णवेळ काम करण्यासाठी तयार आहे। तरी माझी शासनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या विभागाचे सचिव नंदकुमार साहेब यांना सर्वांना विनंती करतो, तसेच या विभागाचे तडफदार नेते माननीय सुनील भाऊ केदार, या विभागाचे आपल्या माननीय खासदार तुमाने साहेब या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या विषयाची नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही सगळ्यांना माझी नम्र विनंती। मी राजेंद्र जिचकार, तालुका रोजगार सेवक संघटनेचा अध्यक्ष। आज संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्हा रोजगार सेवकांना न्याय मिळावा यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आणि त्याचंच एक निमित्त म्हणून आज ठिकाणी आम्ही या लाक्षणिक उपोषणापासून आमच्या संघर्षाला सुरुवात केली। ग्राम रोजगार सेवकाला ग्राम समृद्ध करण्यासाठी, लाभार्थी समृद्ध करण्यासाठी, राज्य समृद्ध करण्यासाठी आणि विकासाची कामं करण्यासाठी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीच्या माध्यमात त्याला जे काही मानधन मिळते, फार तुटपुंजे आणि अल्पसं मानधन मिळते, त्याच्यामध्ये कुठलाही त्याची ना जाण्यायेण्याचा खर्च होतो ना पारिवारिक खर्च होतो, अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने ग्राम रोजगार सेवकाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं आणि जे विकासाची कामं रोजगार सेवकाच्या माध्यमातून होतात त्या सर्व कामाला अधिक गतीनं करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक हा एकमेव पर्याय आहे आणि तोच लाभार्थीपर्यंत जातो, तोच लाभार्थीचा सगळा आराखडा तयार करतो, समृद्धी बजेट तयार करायचा आहे, शिवार भेट द्यायची आहे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रोजगार सेवकाला त्याला त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी पाहिजे त्या अपेक्षित दरामध्ये मजुरी मिळायला पाहिजे, मानधन मिळायला पाहिजे, यासाठी आमचा हा संघर्ष आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की पूर्ण रोजगार सेवकांना आपण शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि या जे आपले जे ग्राम समृद्ध आणि राज्य समृद्धीची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये आमच्या योगदानाला महत्त्व द्यावं आणि याची जाणीव शासनाने घ्यावी आणि त्या दृष्टीनं आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या। जर समजा राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आमचे हे आंदोलन मोठ्या गतीने आणि तीव्र गतीनं करू, याची मात्र शासनाने दखल घ्यावी। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना। मम्मा, साबुन से नहीं। है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जम्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश। ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520।